पिछले कुछ दिनों से राम मंदिर मुद्दे को लेकर शरद पवारगढ़ के विधायक जितेंद्र आव्हाड निरंतर विवादों में घिरे हैं। उसी बीच उन्होंने अब सत्ता पक्ष से सवाल किया है, जहां उन्होंने कहा कि राम क्षत्रिय थे कि नहीं यह वे हमें बता दे। श्री राम हमारे लिए शर्ते हैं, वह हमारी आदर्श है। अवसर साधते हुए उन्होंने कुछ दलों को घेरा, जहां वह बोले कि भरत ने राम की पादुका सिंहासन पर रखकर राजपाट चलाया, लेकिन आज तो स्थिति है कि अपने को काटकर खुद सत्तारूढ़ होने के सपने कुछ लोग देखते हैं। साहेबजी पहिली गोष्ट तुम्ही ह्याच तारखेला या हे सांगणं चुकीचं आहे ना। स्वतंत्र विचाराची माणसं स्वतंत्र रित्या जातील। मी काळाराम आणि गोराराम मंदिरात नाशिक हे माझं आजोळ आहे। जेव्हा कधी आजोळी जायचो तेव्हा 100% काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, कालिका मातेचं मंदिर, ढोल्या गणपती हे सगळं आमचे वडील आम्हाला फिरायला घेऊन जायचे। पंचवटी आता या जुन्या आठवणी सांगून काय फायदा नाही। कारण काय आता मंदिरात जायचं म्हणजे मागे तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणे, मग तिथे बाहेरून एक प्रतिक्रिया देणं ते आपल्याला जमत नाही। आम्ही तुळजाभवनी जातो, महारुच्या देवीला जातो, सप्तशृंगी गडावर जातो। देव आणि श्रद्धा हा आपला प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, तो सार्वजनिक स्वरूपात पुढे आणणं ह्याच्यात काय मजा आहे। कोण विरोबाला मानतो, कोण भैरोबाला मानतो, कोण महालक्ष्मीला मानतो। इथल्या परंपरेने देव आहेत ना आपले। आता सगळेच जाताना जर ढोल ताशे घेऊन जायला लागले तर देवळात किती गर्दी होईल विचार करा। आधीच देवळामध्ये एवढी गर्दी असते की जाता येत नाही, आणि त्याच्यात प्रत्येकाने ठरवलं की चला ढोल ताशाच घेऊन जाऊया तर दर्शनच अवघड व्हायचं। खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याने रामटेकला आलं पाहिजे। आपल्याला महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती नसेल की रामटेक कशासाठी प्रसिद्ध आहे। रामानी अधर्माच्या लढाई मी लढाई करीन आणि सीतेला परत घेऊन येईन याची शपथ कुठे घेतली? कुठे घेतली? रामटेकला। कुणाला आठवण तरी आहे का रामटेकची? म्हणजे खऱ्या अर्थाने रामाची जी ओळख आहे की अधर्माविरुद्ध लढाई झाली आणि ती सीतेवरून झाली, त्या सीतेला आणीनच सोडवून याची प्रतिज्ञा कुठे घेतली असेल तर नागपूरजवळून 100 किलोमीटरवर असलेल्या रामटेक या जागी। आणि आजही तिथे ते मंदिर आहे, पण तिथे कोणी जाऊन आरती करणार आहे असं काही मी ऐकलं नाही। परत मी म्हटलं मी आरती करेन तर लपडच व्हायचं का? आता मला सगळंच वर्जी आहे। आणि मी फक्त महाराष्ट्राच्या माहितीसाठी एक इतिहास सांगितला की नागपूरच्या जवळच्या रामटेकचा काय इतिहास आहे।